Hi, this is Dewey, and you're watching me on Pop Bollywood. Subscribe our channel and press the bell icon and never miss any update from popbollywood.com. की बात करूँ तो मराठी का काफ़ी हाइप है और डे बाय डे एक एक कंटेस्टेंट स्ट्रॉन्ग जो थे वो निकलते जा रहे हैं। तो वेल आज हमारे साथ ऐसी एक कंटेस्टेंट है घर की, जूही गडकरी। चलिए उन्हीं से बात करते हैं और जानते हैं कि उनके ये एलिमिनेशन से वो खुद कितनी शौक है। तो जूही, वेलकम टू पॉप बॉलीवुड। थैंक यू। आपने ये एलिमिनेशन एक्सपेक्ट किया था? हो, मी एक्सपेक्ट केलं होतं, कारण मी ही दोनदा जाऊन सांगितलं होतं की मला मोकळं करायला येतं, मला माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं सगळं आणि एक्सपेक्ट केलं होतं। पण मला हे एक्सपेक्टेड नव्हतं की सई आणि माझ्या डेंजर झोनमध्ये जाण्याच्या नंतर सई सेफ होईल, हे एक्सपेक्टेड नव्हतं। तुमची जर्नी कशी होती? जर्नी तर खूपच जबरदस्त होती, मजा आली मला, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप धडे मिळाले लाईफटाईमसाठी आणि एकूणच अविस्मरणीय होते। सबसे अच्छी बात आपको क्या लगी? माझे काही मित्र झाले तिथे, चांगले मैत्रिणी झाले, सो ती गोष्ट सगळ्यात चांगली होती। आणि सगळ्यात बेस्ट होते तिथले कॅमेराज जे आमच्यासाठी माणसाचं काम करत होते। मेगा से की जो रिलेशनशिप है, आपको लगता है कहीं ना कहीं वो फेक है या फिर ऑन कैमरा भी दिखा रहे हैं? क्योंकि आप ही कभी उनसे जमते नहीं थे और जैसे कि आप तो आप लोगों के बीच में देखा गया है ग्रुपिज्म, तो आपको क्या लगता है आधे थे? जिथे हा प्रश्न सतत विचारला जातो आहे की सई आणि मेघाची फ्रेंडशिप फेक आहे का, या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे, कारण ती फेकच आहे। खूपच गोष्टी उगाच कॅमेरावरती गुडीगुडी इमेज करून दाखवल्या जात आहेत आणि त्या तशा वागतायत एकमेकींची, पण एकमेकींच्या पाठीवरती अत्यंत चुकीच्या गोष्टी एकमेकींबद्दल बोलतायत, त्यामुळे ही अशी मैत्री 7-8 आठवडे टिकली ना, कदाचित 100 दिवस पण टिकेल दाखवण्यापुरती, पण त्यांना एकमेकींना कळलेलं असेल तोपर्यंत की आपली ही खरी मैत्री नाही आहे आणि एकमेकींना माणूस म्हणून पण ते आता ओळखायला लागलेले आहेत। वेल, घर में आप बहुत ज़्यादा स्ट्रॉन्ग कंटेस्टेंट बन सकती थी, आप खुद का स्टैंड ले सकती थी, लेकिन यूजुअली टीवी पर ऑन कैमरा देखा गया कि जो लोग बोल रहे यूजुअली आप उसे फॉलो कर रहे थे, तो लाइक क्या आपने ऐसे सोचा था कि मतलब खुद की स्टैंड नहीं लोगे या फिर जो लोग बोल रहे मेजॉरिटी वैसा कुछ? नाही, मला हेच सांगायचं आहे ॲक्च्युली की जो लोक मेजॉरिटी जे बोलणं व्हायचं ना त्याच्यामध्ये आधा वेळ तर वादच असायचं आणि मला एका पॉईंटला असं व्हायचं की गप्पा बसून शांत त्यांनी एकमेकांशी बोलणं होऊ शकतं ना, का सतत पारा चढलेलाच असलेला पाहिजे आणि तसंच एकमेकांशी उलट उत्तर करून बोललं गेलं पाहिजे। कधी कधी मला असं वाटतं जो माझा स्वभाव आहे की समोरचा चिडला आहे ना तर चिडू दे, सोडून द्या तो विषय तिथे, त्याचं डोकं शांत झालं की आपण नंतर जाऊन बोलू शकतो, पण त्या शोमध्ये ते चालणार नाही हे मला खूप लेट कळलं। त्या शोमध्ये ते तिथल्या तिथे बोलणं गरजेचं असतं, जो माझा स्वभाव नाही आहे, कारण समोर मी कितीतरी वेळा आय डोंट नो समोर दिसलं असेल की नाही, मी बोंबलत फिरायचे घरात, अरे भांडू नका रे, भांडू नका रे, शांततेत बोला रे, हे मी खूप वेळा बोललेली आहे। पण जर का समोरची व्यक्ती ऐकूनच घ्यायच्या मनस्थितीत नसेल आणि ती उलट उत्तरं देतच राहत असेल तर मग मी काय साधू संत नाही आहे ना शांतपणे बोलायला, मग मी पण माझाही आवाज चढणार। घर के अंदर मारामारी भी हुई थी जहाँ पे आपने सई को इतलाफा भी दिया था, तो उसके बारे में क्या कहोगे? बिकॉज बिग बॉस यूजली रियलिटी शोज में हाथापाई इज नॉट अलाउड। करेक्ट आहे, हातापाई अजिबातच अलाउड नाही, पण ती हातापाई का झाली मला परत इथे सांगायचं की त्याआधी सईचे खरं सांगायचं तर खूप तिचा पाय खूप हेवी आहेत आणि त्याच्या 3 लाथा मी माझ्या डोक्यात खाल्ल्यात तेव्हा, त्या टास्कमध्ये का होईना, पण एखाद्या लाथ बसणं डोक्यामध्ये हा खूप मोठा आघात असतो आणि कोणाच्याही डोक्यामध्ये आपण साधी टपली मारली तर त्या माणसाला राग येतो, तर मी 3 लाथा खाल्ल्या, 2 खुर्ची माझ्या डोक्यात पडली आणि मग मी 5 जर का तिला 1 फटका दिला जोरात तर माझं कुठे चुकलं? आपके हिसाब से घर में टॉप 3 सुशांत, भूषण दादा आणि रेशम। ओके, लेकिन आपके लिए एक गाना बजा था भोली से सूरत, तो कहीं ना कहीं लोग उसे बहुत नेगेटिव ले रहे हैं, फिर आपकी एक अलग इमेज दिखा रहे, तो उसके ऊपर? मेरा स्वभाव ना, मतलब माझा स्वभाव असा आहे की मी मजा मस्ती खूप करते, म्हणजे माझी चेष्टा झाली ना तरी मला फरक पडत नाही त्याच्यात, कारण मला असं वाटतं की कोणी समोरच्यानी माझी चेष्टा केली तर माझ्या अंगाला भोकं नाही पडत आहेत त्याच्याने, आणि माझ्या माणसांना माहिती आहे की मी कशी आहे, तर ते त्या दिवशी जे गाणं लावलं गेलं तर मीही ते त्याच मजाक मस्तीमध्ये मी हे केलं की ओके गाणं वाजवत आहेत वाजवा, त्याच्याने मी तर नाही ना बदलत आहे, माझा स्वभाव बदलत नाही आहे। आणि लोकांचं हे जे खूप चाइल्डिश बोलणं आहे, खूपच चाइल्डिश वाटतं मला की भोळ्या चेहऱ्यामागे काय दडलं आहे वगैरे, अरे मला चेहरा देवानी दिलेला आहे, मी मास्क बनवून घेतला नाही आहे भोळ्या चेहऱ्याचा, आणि माझं डोकं मी आहे, हुशार आहे, मी इंटेलिजंट आहे, आणि समोरचा जर का नसेल इंटेलिजंट तर त्याला त्याच्यावरनं जलसी होत असेल, म्हणून माझ्या बाबतीत हे बोललं जातं,
दॅट डझंट मीन की तिचा चेहरा गोळा आहे आणि ही असं करते मनात तसं करते, नाही, उलट मी खरं तिथल्या तिथे बोलते. माझं जे असतं, मला खरं वाटलं एखाद्याबद्दल प्रेमाने बोलावं तर मी बोलते, नाही वाटलं तर मी बोलतच नाही, त्यामुळे मी खरी आहे उलट. आपका जो इमेज दिखा है बाहर और आपके ग्रुप का इमेज दिखा है, वो दोनों कहीं ना कहीं बहुत नेगेटिव आ रहा है. यूजुअली लोग पब्लिक हर कोई यही बोल रहा है कि रिलेशनशिप का ग्रुप इज नॉट दैट गुड, तो उसके ऊपर आपका क्या टेक है, आपको क्या क्लेरिफिकेशन है? जैसे मला एक गोष्ट सांगायची आहे की आमचा ग्रुप भलेही तुम्हाला आणि हो मला आवडेल बोलायला आता आमचा ग्रुप, कारण खरंच आम्ही एकमेकांसाठी उभे राहिलो आहे. आणि समोरचा जो सोकॉल्ड ग्रुप होता त्यांचे एकमेकांच्या पाठीमागे पण काय बोलणं चालायचं हे सगळं तुम्ही पाहिलेलं असेल, त्यामुळे आमचा ग्रुप मी बोलीन की खरंच माणसं म्हणून सगळी जेन्युईन आहेत, ॲटलिस्ट माणसं म्हणून तरी सगळे जेन्युईन आहेत. आणि त्यांच्याबद्दल नेगेटिव्ह का बोललं गेलं आहे ते ह्यामुळे आहे कारण समोरच्या ग्रुपमध्ये सई मेघा पुष्कर हे लोक असे आहेत की तुम्हाला थोडंसं लागलं ना तर ते 10 पट किंचाळून जोरात सांगणार की आम्हाला थोडंसं खर्चटलं, पण आमच्याकडे हातपाय तुटले तरी पण अरे यार हातपाय तुटला, हा फरक आहे दोन ग्रुप्समध्ये. त्यामुळे कदाचित चिडचिड झाल्यावरती आमचा ग्रुप जास्त दिसला चिडताना, पण आधी कोणी कारस्थानं केलेली होती त्यांना चिडायला कोणी भाग पाडलं होतं हे जर तुम्हाला दिसलं असेल आणि जर तुम्ही तशा प्रकारे विचार करत असाल ना तर तुम्हाला कळेल की कोण खरं वाईट आहे. मेघा धाडे ती भरपूर अभ्यास करून आलेली आहे बिग बॉसच्या आधीच्या सगळ्या सीझन्सचा आणि ती करेक्ट गेम खेळतीये, करेक्ट डिप्लोमसी मिळते. आपके घर में आने के पहले कुछ आपने स्ट्रॅटेजी या फिर ऐसे कुछ सोचा था? नाही, मी कुठलाच विचार नाही केला स्ट्रॅटेजीचा, कारण मुळातच माझं डोकंच नाही आहे स्ट्रॅटेजी करून. ज्या गोष्टी समोर येत जातात आपण त्याला त्याप्रमाणे रिॲक्ट होत जातो. आधीच मी ठरवून नाही जाऊ शकत ना की मला हिच्याशी वाईटच वागायचं आहे किंवा मला हिच्याशी चांगलंच वागायचं आहे. प्रसंगानुरूप आपण प्रत्येकाशी वागणं बोलणं आपलं होत जातं. काही जेन्युइनली चांगले मित्रमैत्रिणी होतात, काही खरंच आपल्याला एखादी व्यक्ती नाही रुचत त्यामुळे मी त्या व्यक्तींशी नाही बोलले, तर मला नाही वाटत की मी कुठे चुकली असेल. म्हणजे सईशी जाऊन उगाचच खोटं खोटं काय गं सईड्या तू कशी आहेस हे बोलण्यापेक्षा खरं खरं मी सांगितलं की मला नाही आवडत आहे ती, तर ह्यात मला नाही वाटत मी कुठे चुकली. ओके, वाईल्ड कार्ड अगर वापस एंट्री मिली तो फिर अब क्या चेंजेस हम आपको मेक किया होते? मे बी मी जास्त वोकल होईन माझ्या विचारांबद्दल. जे मला आधी वाटायचं की माझे विचार ऐकण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे किंवा तिकडे जे काही माहोल आहे त्यामध्ये मला असं वाटायचं की प्रत्येक ठिकाणी माझी मतं प्रदर्शन करणं मला गरजेचं मला नाही वाटायचं, तर मला असं वाटतं की आता जर का मी गेले तर मी करीन आणि ठामपणे सांगीन की म्हणजे जो माझा स्वभाव नाही आहे ना तो थोडासा बदलून मी आज जाईन आणि सांगीन आरेला कार्य करायला मी शिकेन. लास्टली व्हॉट डू यू थिंक विनर कॉन? याच तिघांपैकी जर का म्हणजे भूषण दादा, सुशांत दादा आणि रेशम ताई ह्या तिघांपैकी कोणी झालं तर मला आवडेल. And all the best for your upcoming projects.